माळशेज घाटाला लागून असलेल्या हरिश्चंद्र गडाच्या सुमारे 1000 फूट उंच कड्यावर अडकलेल्या औरंगाबाद व कल्याण येथील सुमारे 20 ट्रेकर्सची 16 तासांनी सोमवारी दुपारी सुटका झाली. त्यामध्ये कल्याण येथील 7 पुरुष व 4 महिला तसेच औरंगाबाद येथील 5 पुरुष व 1 महिला हे होते. NDRF जवानांसह पोलीस, वनाधिकारी, महसूल विभागाच्या सहकार्याने ट्रेकर्स गडावरून उतरले. हे 20 ट्रेकर्स हरिश्चंद्र गडाच्या कड्यावरून रविवारी उतरण्याचा सराव करत होते. संध्याकाळी उतरत असताना त्यांचे दोर कमी पडले. त्याचे नियोजन करेपर्यंत रात्र झाली. त्यामुळे कोकण कडा येथील सुमारे 1000 फूट उंचीच्या कड्यावर सर्व ट्रेकर्स अडकले. ही माहिती मिळताच ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर शिवाजी पाटील, मुरबाडचे तहसीलदार सचिन चौधर आदींसह महसूल अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. स्थानिक गावकरी NDRFसह अहमदनगर, कल्याण, ठाणे येथूनही व्यावसायिक ट्रेकर्स रवाना झाले. त्यांच्या मदतीने सर्वजण सोमवारी दुपारी टप्प्याटप्प्याने रॅपलिंग करून खाली उतरले. सर्व ट्रेकर्सना सोमवारी वाल्लीवरे येथे सुखरूप आणण्यात आले. त्यांना वैद्यकीय मदतही देण्यात आली. सर्वांना घरी जाण्यासाठी वाहनाची देखील व्यवस्था करण्यात आली होती. ब्युरो रिपोर्ट, शिवनेर प्राईम, माळशेज. शिवनेर प्राईम टाइप करून सबस्क्राइब करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.